काय नाव तुझं? हा रेयांश. कितीला आहे तू? फर्स्टला आहे. व्हिडिओ बघतो तू आमच्या? माझं नाव काय? व्हेरी गुड. तुमचं नाव काय? तुमचं कुठलं गाव? कर्जतचे. ओके, छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. तर वेळात वेळ काढून आमचे काका माझ्या लग्नासाठी सकाळी 6:15 ना, सकाळी सव्वा सहाला काकाने डोंबिवली सोडली. काका मानलं तुम्हाला. तुमचं हे प्रेम ना खरंच आज मला रडायला येत आहे, पण आता माझे डोळे लाल होते म्हणून मी रडत नाही. धन्यवाद. थँक्यू. चला येतो. आता एक साइडला गेला, एक साइडला गेला, सेंटरला आलो. सेंटरला गेला. थांबा थांबा, मधी बोट धरून राहू. आठ वाटतं नवर देव. आई कापूस कुठे आहे? नमस्कार. मी अनिकेत रासम गोष्ट कुठल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण आहोत लग्नाच्या हॉलमध्ये आणि हॉलचं नाव आहे स्वामीनारायण हॉल पाचपाकडीतला. आणि कदाचित मी असा पहिला नवरा असेल जो एकदम रेडी टू शो झालो आहे आणि ब्लॉग करतोय. सो मजा आहे देखू. आणि सगळा रासम कुटुंब किंवा सगळे आपले आप्तेष्ट सोबत आहेत, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तर हा सगळा कार्यक्रम छानपणे पार पडेलच, यात काय वादच नाही. आणि आता थोड्याच वेळात पुण्यवचन वगैरे देवक ठेवणे या सगळ्या गोष्टी होतील आणि त्यानंतर मग माळ घालण्याचा कार्यक्रम, म्हणजे तुमच्या अनिकेतचं लग्न होतं आहे. तर सगळे असेच बनवून राहा आणि आता मध्ये मध्ये काय काय कोण कोण दाखवत होतील त्या बघत राहा, कारण मला सगळीकडे जाऊन शूट करता येणार नाही, मला अडून ठेवतात या सगळ्या. Thank you.
जाऊन 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 जा
मुहूर्त मनीच काय केलं काय आधीला सोडा, आधी खाली मंडावळ ये, त्याच्यानंतर गणपती, त्याच्यानंतर मंडावळ आणि त्याच्यानंतर सरस्वती, ही दोन्ही मंडावळ आणि सरस्वती खाली खाली अरे ते सोडून पूजा करून तिकडे जाणार घेतला मुहूर्त निघून नाही ना शेताला एकत्र बांधलं एकत्र बांध सोडायची पडला बघ पकड मला कोणी का सांगितलं माझी कपडे खराब होतात ना इथे बघा इथे बघा मम्मी अशा पुढे नारायण स्वरूपाय वराय हरिद्राचूर्णसंयतं कुङ्कुमं कान्तिदायकं वस्त्रालङ्करणं सर्वं देवित्वं प्रतिगृह्यतां नानाविधालङ्कारान् समर्पयामि सौभाग्य अलङ्कारान् समर्पयामि महावस्त्रं समर्पयामि
आहे तिकडे आता एक कर्तव्य करे मला दिवाळी नागांचं दिवाळी कर्तव्य आहे सगळ्यांनी गावं घेऊची तयारी ठेवा बाकी मी बघतोय भले तरी भाताचे टोपर मी रवान
फाइनली मित्रांनो, तुमच्या सुनेला घरी घेऊन आले आणि सगळे आता निवांत बसलोय. खरं तर आपल्याच मित्रांनी खूप दमवल्यासारखं झालंय, पण हे एका दिवसाचं असतं, त्यामुळे त्याचा राग पण नाही मानता येत का, त्यांना असं चिडून बोलता पण येत नाही आणि सहन करावंच लागतं, कारण हे आपण पण काहीतरी कुठेतरी पेरलेलं असतं, तेच उगवलेलं असतं. किती ना दे क्वचि कसं पडतं ना एखाद्याला, हे सगळं एखाद्याला सहन करायचं तर पहिला आता धडकेचा नंबर आहे. त्यामुळे त्याने तर आता हिशोबच लावून ठेवायचा, कारण शेताकडनं त्याने काय काय बोलून दिलं, काय बोलून दिलं, ठाण्याला सोडणार का, दहीहंडीच्या प्रॅक्टिसला पाठवणार का, ठाण्याला आता न्यायला बोलायचा, तुझी वेळ येणार, गॅरंटेड येणार, त्याच्यासाठी तूच आहेस, तुझ्यासाठी काल मी भाऊला गावी घेऊन येणार माझ्या घरात. त्यानंतर दिवसभर सगळ्या आपल्या अप्रेष्ट लोकांनी हजेरी लावली, आपले जी मित्रमंडळी त्यांनी हजेरी लावली, आपले गोष्ट कुठली परिवारातली काही सदस्य आहेत ते सुद्धा आलेले, आणि सगळ्यांना सांगता नाही आलं, कारण हॉलची लिमिट होती, सगळ्यांना सांगितलं असं तर भात लावणार मेलो असतो कर्मात, म्हणून नाही सांगितलं. बाकी ह्या संपूर्ण परिवारामुळे हा आजचा कार्यक्रम छान पैकी पार पडला आणि सगळ्यांचा सिंहाचाच वाटा म्हणता येईल, खारीचा वाटा असा कोणताच नाही. सो सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार, तुम्ही दिलेल्या आशीर्वादासाठी पुन्हा एकदा थँक्यू असं बोलणं चुकीचं आहे, तरी पण थँक्यू. तुमचं हे प्रेम असंच नेहमी सदैव राहू द्या. आता ही श्वेता आणि ही तिची करवली समीजा, ह्या दोघे आता इथे आहेत, उद्या पाचपर्धावन आमच्याकडे पाचपर्धान वेज आपण मटन तिकडे पण मटन. सो तुम्हाला हा संपूर्ण दिवसाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल लाल कलर बटन सबस्क्राइब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. बाकी भेटू नवीन व्हिडिओ सोबत, तो पण टाटा बाय, टेक केअर, काळजी घ्या. एवढाच करू का बाई? नाही, दुकानदाराचा काय था? दुकानदार चागडी टाकता, एवढा टाकता आधी, पण ज्याचा काट लागलो ना काय कसं काढत 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 राहता, त्या बाईनी घरात आल्यावर डोक्यात घेऊ काय, त्याच बाई तो संसार ऐकी ना घाबरते कोणी ऐकलं बदली आल्याशिवाय नाही पण मला चुकी झाली तर माफी करावं माझ्याकडनं, अजून चार मार्क देतील, हातात लागले ना तरी मिक्स करा, हात टाकले टाकले वॉटर टच करा तुमची एकमेकांना.
असे दोन्ही हाताने लापा पण करा, दोन्ही हाताने लापा, दोन्ही हाताने लापा सांडेल ते पाणी, पाणी टाकून दिसणार पण अजून करणार ती परतच नाही घेऊन काय होत घर आणि तोपर्यंत बापा ना काय किती पाणी वाया काय करणार आहे आणि तू अशी कर अशी पकड आणि खायात आपल्याला सोडायला लाव नाही साहेब अशी अशी बोटं झाली मी राहत राहिले ना तू सोडव केवडवलीस तर तू करी इस्त्री सोडाव सोडा कस सोडायची माहिती इथे लग घालायचा मध्ये मी सोडवली सोडव अंगठ्याखाल मध्ये आता तू आता सुपारी 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 टाकले नको सुपारी टाकली बघाला आता सुपारी 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 टाकली सुपारी टाकली अशीच पाहिजे नकत नाही मला बारीक नाही गावला मोठा आटा मोठा एवढा आज घे ना आज
समोरचा चान्स आता नाही मी पडलं विडिओ टप पडलो बरोबर प्लास्टिकचे मी वाट बघितलं दुसरी या करू नको काहीतरी कोबरा घेऊन दारात राहून आमचे घरवाले गप्पाटी कर नको वाणी काढले त्याची आई बघत असेल तर बघा आता कोणाचा रवला याचा या आता याचा रवला भात पेरू झाले परत आता भाजीचे बियो घालू झाले हो